जेव्हा जेव्हा काहीतरी उत्कट आपण करत असतो तेव्हा आपण करता आहोत हे जेव्हा विसरून जातो आणि त्याला करते पण देतो तेव्हाच आपल्या हातून काहीतरी घडतं आणि ते जे घडतं ते उत्तम असतं. फक्त बघण्याची दृष्टी बदलली की सगळं बदलतं, पण ही दृष्टीच आपल्याकडे नसते. ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर दृष्टांत दिलाय. ते म्हणतात, मोरपिसाचा पिसारा बघितला असेल तुम्ही, मोरपिसांचा, मोराकडे हा पिसारा असतो, त्या प्रत्येक पिसाऱ्यावर डोळा असतो. मोरपिसाचा डोळा म्हणतो बघा आपण, म्हणजे खरं तर शेकडो डोळे आहेत मोराकडे, पण त्याच्याकडे जर दोन दृष्टी नसेल, दोन खरे डोळे नसतील, तर मोराला दिसेल का? नाही दिसणार. तसंच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तुम्ही डिग्री घेता, तुम्ही विविध उपाधी संपादन करता, खूप गोष्टी मिळवता, हे सगळे ना ते पिसाऱ्यावरचे डोळे आहेत, त्यांनी दिसत नाही. ते दिसतात इतरांना, प्रदर्शन होतं, पण त्या डोळ्यांनी आपल्याला दर्शन होत नाही. दर्शन व्हायचं असेल तर मोराला जसे खरे डोळे हवे, त्याचप्रमाणे आपल्याला तत्त्वज्ञानाची, विचाराची कास हवी. आणि हे सगळं जेव्हा सरमिसळून येतं तेव्हा हा अशा पद्धतीचा अद्भुत अनुभव आपण घेतो. क्षणासाठी का होईना, कणासाठी का होईना, पण आपण भाग्यवान ठरतो. पुढील रचना कुठली ऐकूया? तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. माता विठ्ठल पिता विठ्ठल, विठ्ठल पिता विठ्ठल, पिता विठ्ठल बंधु विठ्ठल, बंधु विठ्ठल बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल, बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. विठ्ठल
Ah
Ah!